बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी. अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपरगाव तालुक्यात लव जिहादची घटना समोर आली आहे. जबरदस्तीनं तरुणीचं धर्मांतर करण्यात आलं, तसंच तिच्या घरच्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. कोपरगावच्या खडकीतील मदरशा या तरुणीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या तरुणीचा व्हिडिओ बनवून तिला ब्लॅकमेल करून इंदोरमध्ये तिच्याशी निकाह करून तिचं धर्मपरिवर्तन केलं गेलं. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीसह चार जणांना ताब्यात घेतलंय. श्रीराम संघाच्या कार्यकर्त्यांनी या तरुणीची सुटका केली आहे. इंस्टाग्रामवरून या तरुणीची तरुणासोबत ओळख झाली होती असं कळतंय. यानंतर बघूयात बातम्यांचा वेगवान डबा. नोएडामध्ये बागेश्वर बाबांच्या दरबारात चेंगराचेंगरी झाल्याची बातमी समोर येत आहे. एका महिलेला शॉक लागल्यानं चेंगराचेंगरी झाली आहे. यात लहान मुलांसह अनेक वृद्ध महिला जखमी झाल्यात. जखमींना GIMS रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय. बघूया बातम्यांचा वेगवान आढावा. उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीत दाखल झालेत. आज ते अमित शहांची भेट घेणार आहेत. भेटीमध्ये खातेवाटपावर चर्चा होणार असल्याची शक्यता वर्तवली जाते. अजित पवार दिल्लीवरून परतल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तवण्यात आली. शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार उद्या होणार असल्याचं राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरेंनी म्हटलंय. चर्चा करून उद्यापर्यंत मंत्रिमंडळावर निर्णय होणार असल्याचं तटकरेंनी स्पष्ट केलंय. राज ठाकरे ॲक्शन मोडवर आले असून ते कोकण दौरा करणार आहेत. गुरुवारपासून 2 दिवस ते चिपळूण आणि दापोलीचा दौरा करतील. पक्ष बांधणीसह आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांचा दौरा महत्त्वाचा मानला जातोय. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी 14 जुलैला कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावा देखील होणार आहे. या मेळाव्याच्या तयारीसाठी माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीत शाहू स्मारक भवन इथं बैठक पार पडली. या बैठकीत 14 तारखेला होणारा पक्षाचा मेळावा यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला. 2 महिन्यांपूर्वी उदय सामंत यांनी सांगितलं होतं की ठाकरे गटातील 6 आमदार शिवसेना शिंदे गटात येणार आहेत. त्यापैकी आता 2 आमदार शिवसेना शिंदे गटात आले आणि आणखी 4 आमदार आमच्या संपर्कात आहेत. ते 4 वेळेवर येतील. शिंदे शिवसेनेचे कोणतेही आमदार ठाकरे गटाकडे जाणार नसल्याचं सामंतांनी म्हटलंय. भाजप आणि शिवसेनेत राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी झाली आहेत. दरम्यान उरलेला राष्ट्रवादीचा गट देखील भाजपात येऊ शकतो, तसंच काँग्रेसचे आमदार देखील भाजपात येऊ शकतात. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार लांबत असावा असं मत बच्चू कडूंनी व्यक्त केलंय. उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या टीकेचा खासदार सुजय विखे पाटलांनी चांगला समाचार घेतलाय. उद्धव ठाकरे हे वैफल्यग्रस्त झाले त्यामुळे ते असं बोलतायत असा खोचक टोला सुजय विखे पाटलांनी लगावलाय. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी वारंवार उद्धव ठाकरेंच्या आमदारांना नोटीस पाठवल्याचं सांगितलं, मात्र आपल्याला कोणतीही नोटीस न आल्याचं वैभव नाईक म्हणाले. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी देवस्थानचे अध्यक्ष गहिनीनाथ अवसेकर यांनी अजित पवारांची भेट घेतली. अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर सदिच्छा भेट घेतली. विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती भेट देऊन अजित पवार यांचा त्यांनी सत्कार केला. सरकारनं लवकरात लवकर खातेवाटप जाहीर करून जनतेच्या प्रश्नांना न्याय द्यावा अशी मागणी अनिल देशमुखांनी केली आहे. दरम्यान मंत्रिमंडळ विस्तारावरून सत्ताधारी पक्षातील आमदारांमध्ये अस्वस्थता आहे, त्यामुळे अस्वस्थ असलेल्या आमदारांना सांभाळण्यात सरकारचा वेळ जात असल्याची टीका त्यांनी केली. नांदेड कोर्टात MIMचे खासदार असदुद्दीन ओवेसींना जामीन मंजूर झाला. 2011 महापालिका निवडणुकीमध्ये विमा परवानगी सभा घेत आचारसंहितेचा भंग केला होता. या पार्श्वभूमीवर ओवेसी यांच्यासह 11 जणांविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं होतं. बीडच्या अंबाजोगाईमध्ये काँग्रेसकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. दरम्यान यावेळी पोलिसांनी काँग्रेस युवक प्रदेश कुणाल राऊत यांना फरफटत पोलिसांच्या गाडीपर्यंत नेऊन ताब्यात घेतलं. महागाई आणि बेरोजगारी विरोधात त्यांनी हे आंदोलन केलं. यवतमाळमध्ये भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले. उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेनंतर भाजप कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांचं पोस्टर जाळलं. यवतमाळच्या दत्ता चौकात उद्धव ठाकरेंचं पोस्टर जाळण्यात आलं.
मनमाड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला गळती लागली. गेल्या 15 दिवसापासून गळती सुरू असल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे. आधीच धरणात कमी जलसाठा आहे, त्यात प्रशासनाकडून गळती सुरू असूनही दुरुस्ती केली जात नाही आहे, त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त होतोय. जालन्यातील बदनापूर शहराची दुरावस्था झाली. अनेक ठिकाणी रस्ते नसल्यानं पावसामुळे सर्व परिसर शिखलमय झाला. खड्डे, अस्वच्छता आणि दुर्गंधीमुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. हिंगोलीत सेनगावमधील मुलींच्या वसतिगृहामध्ये खाजगी शाळा भरवली जाते. या संदर्भात ठाकरे गटाच्या युवासेनेकडून कारवाईची मागणी करण्यात आली. लवकरात लवकर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. आपल्या पदाचा दुरुपयोग करून वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांमध्ये खाजगी पद मान्यता दिल्याप्रकरणी प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलंय. परभणीच्या जिल्हा प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी आशा गरुड आणि माध्यमिक शिक्षण अधिकारी विठ्ठल भुसारेंवर कारवाई करण्यात आली आहे. लातूर शहरात राज्यभरातून विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असतात, त्यामुळे नियमबाह्य पद्धतीनं कॉफी शॉप चालवले जातात. पोलिसांनी नियम घालून दिल्यानंतरही नियमांचं उल्लंघन करण्यात आलं, त्यामुळे 24 कॉफी शॉपवर पोलिसांनी कारवाई केली आहे. लातूरातल्या एका खासगी कोचिंग क्लासेसची GST विभागानं झाडाझडती घेतली, त्यामुळे या परिसरातील कोचिंग क्लासेसवाल्यांचं धावदण आणलंय. या कोचिंग क्लासेसवाल्यांनी GST चुकवल्याची माहिती समोर येते आहे. यवतमाळ जिल्ह्यात गेल्या 2 दिवसापासून संततधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे जनजीवन प्रभावित झालं असून यवतमाळ शहरातल्या बस स्थानकाची दुरवस्था झाली आहे. बस स्थानकाच्या आवारात खड्डे पडले असून खड्ड्यात पाणी साचलंय. परिणामी मोठ्या प्रमाणात चिखल झाला आहे. प्रवाशांना चिखल तुडवत बस स्थानकात जावं लागतंय. एवढंच नाही तर घाण सुद्धा पसरली आहे. नांदेड जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद शाळांमधल्या विद्यार्थ्यांना अजून गणवेश मिळालेले नाही आहेत. नांदेड जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एकूण 2195 शाळा आहेत. या शाळांमध्ये एकूण 1,62,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दरवर्षी शाळा सुरू झाल्या की 8 ते 15 दिवसात गणवेश आणि पाठ्यपुस्तकं दिली जातात. यंदा पुस्तकांचं वाटप झालं असलं तरी अजूनपर्यंत विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेले नाही. जळगाव जिल्ह्यातल्या आदिवासी तालुका म्हणून ओळखला जाणाऱ्या यावल तालुक्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. काही मोजक्या शाळा सोडल्या तरी इतर सर्व शाळांच्या खोल्यांची पडझड झाली आहे. काही भागात तर केवळ शाळा चांगल्या नसल्यानं पालक आपल्या पाल्यांना शाळांमध्ये दाखल करत नसल्याचं दिसून येत आहे. चंद्रपूरच्या कोची जिल्हा परिषदेची इमारत धोकादायक झाली आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना झाडाझडती शिक्षण घ्यावं लागतंय. झाडाखाली शिक्षण घ्यावं लागतंय. पावसाळ्यात देखील विद्यार्थ्यांना झाडाखाली शिक्षण घ्यावं लागतं. यावल ते मध्य प्रदेश आणि गुजरात या राज्यांना जोडणाऱ्या मार्गाची दुरवस्था झाली आहे. रस्त्यातील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले. सार्वजनिक बांधकाम विभागानं या प्रश्नाकडे लक्ष देऊन दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांच्या वतीनं करण्यात आली आहे. येवला ते नांदगाव मार्गाची चांगलीच चाळण झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले. दरम्यान या रस्त्यावर नेहमीच अपघात होतात, त्यामुळे वाहन चालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागते. छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांनी मोबाईल चोर टोळीचा पर्दाफाश केलाय. रेल्वेतून मोबाईल चोरणाऱ्या 3 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आलंय. त्यांच्याजवळून 4.5 लाख किमतीचे 38 मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले. परभणीत एका व्यक्तीनं वाहतूक पोलिसांना धमकावलंय. मला कायदा सांगू नका, रस्त्यावर तमाशा करू नका, मी सत्तेतला माणूस आहे असं सांगत या व्यक्तीनं पोलिसांना धमकावलं. सदर व्यक्ती दारूच्या नशेत होती. सोलापुरात 5 लाख रुपयांची लाच घेण्याची संमती दर्शवणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाला सोलापूर ACB विभागाकडून अटक करण्यात आली आहे. 5 लाख रुपयातील पहिला हप्ता 3 लाख रुपये घेतानाची सहमती दर्शवणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय मनोहर मोरे यांना ACB पथकानं जेरबंद केलं. देशातील प्रख्यात तबला वादक उस्ताद झाकीर हुसेन यांना 2023 साठी पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झालाय. त्यांच्या निवासस्थानी झाकीर हुसेन यांना हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. माझ्या कलेच्या माध्यमातून क्रीडा सेवेची दखल घेतले, मी कृतज्ञ आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली. हरियाणामध्ये पावसानं थैमान घातलंय. पावसामुळे हरियाणात पूर आलाय. अनेक भागात पावसाचं पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय. दरम्यान मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी हवाई पाहणी केली. त्याचबरोबर पूरग्रस्तांना तातडीनं हवी ती सगळी मदत केली जाईल असं आश्वासन दिलं. हरियाणातील अंबाला परिसरात पुराचं पाणी शिरलं. शेकडो घरात पुराचं पाणी शिरलं. गृहमंत्री अनिल विज यांच्या घरात सुद्धा पुराचं पाणी शिरलं. सध्या पावसाचा जोर कायम असल्यानं पाण्याचा निचरा होऊ शकत नाहीये. दरम्यान पूर परिस्थितीमुळे हजारो संसार उघड्यावर आले.
उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस झालाय. दरम्यान चमोली भागात दरड कोसळली आहे. संपूर्ण राडारोडा रस्त्यावर साचल्यानं वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. दरम्यान दरड कोसळतानाचे दृश्य मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाले. हिमाचल प्रदेशमध्ये पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन झालंय. शिमल्यातील भत्ता कुपर या परिसरातल्या बाजारपेठेत भूस्खलन झालं, त्यामुळे काही ठिकाणी पडझड झाली. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये, मात्र अनेकांचं मोठं नुकसान. न्यूझीलंडच्या हॅमिल्टनमध्ये फुटबॉल लीग सुरू आहे. हॅमिल्टनमध्ये 22 जुलैला झांबियाचा जपानच्या ग्रुप सी संघासोबत सामना होतोय. या पार्श्वभूमीवर झांबियाची टीम न्यूझीलंडमध्ये दाखल झाली. यावेळी त्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. टीमसोबत मॅनेजर ब्रुस एम्वादेवी हे देखील असल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यांच्यावर सध्या लैंगिक गैरवर्तनाचा आरोप आहे. या प्रकरणी एम्वापे आणि संघाचा कर्णधार बार्बरा बांदा यांनी प्रतिक्रिया द्यायला नकार दिला. सध्या युद्ध संपण्याचा कोणताही विचार नसल्याचं रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटलंय. दरम्यान युद्धकाळात युक्रेनला नाटो देशांकडून सातत्यानं मिळत असलेली मदत जगाला तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर घेऊन जात असल्याचं माजी राष्ट्राध्यक्ष दिमित्री मेदेव यांनी म्हटलंय. लिथुआनियात होत असलेल्या नाटोच्या शिखर परिषदेसंदर्भात ते बोलत होते. तर जशी पाश्चिमात्य देश युक्रेनला सातत्यानं मदत पाठवत असले तर रशियावर कोणताही परिणाम होणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. लिथुआनियामध्ये नाटोची शिखर परिषद होती आहे. दरम्यान रशियाकडे व्हिटो पॉवर नसल्यानं नाटोमध्ये कोणत्या राष्ट्रांना सामील करून घ्यायचं याचा निर्णय घेण्याचा अधिकार रशियाला नसल्याचं नाटोचे जनरल सेक्रेटरी जेन्स स्टोल्टनबर्ग यांनी म्हटलंय. दरम्यान नाटो राष्ट्रांकडून युक्रेनला युद्धकाळात लष्करी मदत करण्यासंदर्भात इतर राष्ट्रांची सकारात्मक भूमिका असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. नाटो युक्रेनच्या बाजूनं ठामपणे उभं असल्यानं नाटोचे जनरल सेक्रेटरी स्टोल्टनबर्ग यांनी स्पष्ट केलंय. लिथुआनियातील नाटोच्या शिखर परिषदेत व्लादिमीर झेलेन्स्की सामील झाले. यावेळी ते स्टोल्टनबर्ग यांनी युक्रेनसोबत असल्याची भूमिका जाहीर केली. यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन उपस्थित होते. आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानला सौदी अरेबियानं पुन्हा मदतीचा हात दिला. 11 महिन्यांच्या वाटाघाटीनंतर सौदी अरेबियानं पाकिस्तानला 2 अब्ज डॉलरचं कर्ज दिलं. अर्थमंत्री इशाक दार यांनी या संदर्भातली घोषणा केली आहे. त्यासोबत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून पाकिस्तानला 3 अब्ज डॉलरचं कर्ज दिलं जाणार आहे. या संदर्भात महत्वाची बैठक होणार असून बैठकीनंतर या संदर्भातली घोषणा होण्याची शक्यता आहे. युनायटेड स्टेट्समधील वर्मॉट राज्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. 2 दिवसापासून राज्यात मुसळधार पाऊस बरसला. पावसामुळे लाखो घरं पाण्याखाली गेली असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय. 2 महिन्यात जितक्या सरासरी पावसाची नोंद होती तितका पाऊस 2 दिवसात बरसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. रॉकी और राणी की प्रेम कहाणी या चित्रपटातील झुमका गिरारे गाणं प्रदर्शित झालंय. आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांचा हटके अंदाज याच्यात पाहायला मिळाला. पण नव्या गाण्यात आणि जुन्या गाण्यात काहीच बदल नसल्याचा आरोप नेटकऱ्यांनी केलाय. तर काहींनी गाण्याला पसंती दिली. अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांना उधाण आलं असताना त्यांचे काही खास फोटो समोर आलेत. सध्या दोघं स्पेनमध्ये क्वालिटी टाइम स्पेंड करतायत. काही रोमॅन्टिक अंदाजातले फोटो सुद्धा व्हायरल होत आहेत. सध्या महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातील कलाकार अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. अमेरिकेत जाऊन हे कलाकार तिथल्या प्रेक्षकांचं मनोरंजन करतायत. नुकताच अभिनेत्री वनिता खरात आणि अभिनेता गौरव मोरे यांनी अमेरिकेतील एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ते दोघं डान्स करताना दिसत आहेत. दोघांनी न्यूयॉर्कच्या रस्त्यावर छोटे मियाँ बडे मियाँ गाण्यावर ठेका घेतला. या सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथे थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.